शेवटी बघा तुम्ही हे चहा पाण्यावर कुठे घसरताय. 7 महिन्यामध्ये म्हणजे महिन्याला 40 लाख, म्हणजे ऑनलाईन आहे फेसबुक लाईव्ह चालू होतं तेव्हा 34 का 35 लाख रुपये महिन्याला जात होते. ते तर थोडंसं त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. वर्ष गेले, 2.5 वर्ष बंद होतं ना. आता 6-7 महिन्यापासून सुरू आहे ना. लोक येतात, राज्यभरातून येतात लोक, हजारो लोक रोज भेटतात. तुम्ही येता ना, साक्षीदार आहात तुम्ही लोक. आणि आल्यानंतर काय त्याला पाणी पण नाही द्यायचं, चहा द्यायचा नाही. आम्ही काय बिर्याणी बिर्याणी नाही देत तिकडं, पण चहा पाणी तर देऊ शकतो की नाही. आणि ते आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. आणि त्याचं चहा पाण्याचं अजित दादा काढताय, मला सांगा. 70,000 कोटी रुपये तुम्ही पाण्यात घातले, 0.1, पण जमीन सिंचनाखाली आली नाही. आली का? हे मी नाही म्हणत आहे, हे पृथ्वीराज चव्हाण आणि मला वाटतं पृथ्वीराज चव्हाणच म्हणाले, आणि क्यागनी पण काहीतरी म्हटले वाटतं. मग त्याचा हिशोब कधी आम्ही विचारला का? पण तोही द्यावा लागेल. शेवटी बघा तुम्ही हे चहा पाण्यावर कुठे घसरताय. 7 महिन्यामध्ये म्हणजे महिन्याला 40 लाख, म्हणजे ऑनलाईन आहे फेसबुक लाईव्ह चालू होतं तेव्हा 34 का 35 लाख रुपये महिन्याला जात होते. ते तर थोडंसं त्यांनी माहिती घ्यायला पाहिजे होती. आता तर प्रत्यक्ष फील्डवर काम करतोय आम्ही, आणि ते साक्षीदार तुम्ही आहात सगळे. आम्ही काही चुकीचं बोलत नाही. खोटं बोलायचं तर सवयच नाही आम्हाला, खोटं आश्वासन द्यायचं पण नाही बिलकुल. आणि त्यामुळे ठीक आहे, त्यांनी म्हणाले चांगलं आहे ते. आणि बाकी आणखी काय काय म्हणाले, पुण्याची पोटनिवडणूक तर मी सांगितलं आणि DCM साहेबांनी पण सांगितलेलं आहे. कांद्याचं विषय त्यांनी घेतला, शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही त्यांनी सांगितलं. आतापर्यंतच्या मदतीपेक्षा मागच्या त्याचे आकडे मगाशी DCM साहेबांनी सांगितले, 5,800 कोटी रुपये दिले होते मागे. आता 12,000 कोटी रुपये आपण वाटतोय. 50,000 रुपये देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता, त्याची पूर्तता कोणी केली? आपण करतोय. त्याच्यातले जवळपास 4,000 कोटी वाटून झाले, 4,700 कोटी वाटून झाले. आणखी 1,000 आहेत, ते पण त्याचं व्हॅलिडिटी झाल्यावर ते त्यांना देतोय आपण. जे सततच्या पावसामुळे नुकसान झाले त्यातले आपण 750 कोटी वाटले, आणखी काही वाटायचे आहेत. आणि जे रेग्युलर जे आपल्या जो नुकसान भरपाई आहे, जवळपास 5,000 कोटीच्या वरती ते, म्हणजे एकंदरीत 5,800 आणि 12,000 हे पैसे कोणी दिले? हे आपण देतो. आणि त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्याचं नुकसान झालेल्या वस्तुस्थिती आहे. आणि आपण तर NDRFच्या दुप्पट, 2 हेक्टरचे 3 हेक्टर केले, निकषात बसत नव्हतं त्यांनाही मदत आपण केली. आणि कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्यांच्याही मागे सरकार खंबीरपणे उभं राहील, त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, हे या ठिकाणी मी सांगतो.